विदर्भातली ऊन किती प्रखर असते आपल्या सगळ्यांना माहितच आहे. या उन्हात साधा आपला जीव कसा लाहीलाही होऊन जातो. मात्र या उन्हाचाच फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर नागपुरातील जे VNIT चे सहाय्यक प्राध्यापक आहे मकरंद लोखंडे यांना आपल्याला भेटावं लागेल. कारण सध्या घरगुती गॅसचे सिलेंडरचे दर जे आहे 1000 पार गेलेले आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी एक कबाडमधून जुगाड शोधलेला आहे. या कबाडामधला जुगाड नेमका काय आहे आणि कसा घरगुती सिलेंडरचा त्या जो आहे बचत करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मकरंद सर, काय नेमका तुमचा तो उपक्रम आहे किंवा काय तुमचा तो प्रयोग आहे जेणेकरून घरगुती सिलेंडर कुठेतरी वाचवण्यासाठी मदत करू शकतो? हां, इथे मी एक सोलर कुकर बनवलेला आहे ज्या घराच्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेला आहे. म्हणजे घरात काही जुन्या पेटी असते, लोखंडाची पेटी म्हणा किंवा कूलरचा टँक असतो पाण्याचा आपला, तर तो वापरलेला आहे ह्याच्यात. आणि एक काच आहे माझ्याकडे उपलब्ध होती आणि हीट इन्सुलेटर लागतं त्याला की जेणेकरून हीट बाहेर येऊ नये म्हणून. तर घरातल्या ज्या आपण टाकाऊ भाज्या असतात ज्या निवडून आपण ठेवतो ज्या फेकण्यात येतात त्या वाळलेल्या आहे आणि त्या हीट इन्सुलेशन म्हणून ते वापरलेल्या आहेत. यामध्ये आपण जिथे भाज्या वापरल्या तिथे आणखी काय काय पर्याय असतात आणि हा जो सोलर कुकर तुम्ही बनवलेला आहे या सोलर कुकरला तुम्ही नेमकं काय नाव दिलेलं आहे? हां, सोलर कुकरला नाव असं दिलं आहे की लो कॉस्ट होममेड सोलर कुकर. सगळी याची जी पद्धती आहे किंवा शास्त्रीय जी पद्धत आहे ती नेमकी कशी आहे? हां, समजा भाज्या आपण हा पर्यायी आहे पण चांगलं हीट इन्सुलेशन म्हणजे एखादा लाकडाचा भुट्टी म्हणा की सुतार कामा ज्या आपण लाकडाची भुट्टी मिळते जी वेस्टेज असते जे टाकाऊ असते ती तर ती तुम्ही इथे यूज करू शकता. किंवा लाकडाच्या छोट्या छोटे तुकडे म्हणा ते सुद्धा भाज्यांच्या ऐवजी वापरू शकता. हा रंग तर काळाच दिला पाहिजे आतमध्ये ज्या टाक्यांना, कारण काळा रंग हा जास्त हीट सूर्याची किरणं ॲब्झॉर्ब करतं त्याच्यामुळे काळा रंग देतो आपण. आणि जे डबे वापरतो आपण अन्न ठेवायला ते सुद्धा काळेच पाहिजे. तर वरच्या झाकडांना काळा रंग दिलेला असतो. तुम्हाला ही संकल्पना कशी काय सुचली आणि तुमचा जो महिन्याचा सिलेंडरचा जो खर्च होता त्यामध्ये खरंच काहीतरी फायदा झाला आहे का, किती दिवस तुम्हाला आणखी फायदा होतो? हां, अशी सुचली कल्पना की मी खरं तर हा विषय आहे माझा शिकवण्याचा रिन्यूएबल एनर्जी सिस्टीम, हा मी कॉलेजमध्ये शिकवतो आणि हा एक विषय आहे जेव्हा मुलांना हा शिकवतो मी सोलर कुकर कसा तयार करायचा त्याचे कॅल्क्युलेशन्स पण घेतो आम्ही. त्याच्यामुळे मला ही कल्पना आली की बाहेर जे उपलब्ध कुकर आहेत सोलर कुकर ते एक तर खूप महाग आहेत आणि ते घरी जनरली लोकं आणत नाही. तर हा कसा की घरी ज्या काही वस्तू आहेत त्यापासूनच मी तयार केलेला आहे. हा कोणी तयार करू शकतो. फायदा तर सिलेंडर आता मी पाहतो की 5-7 दिवस शक्यतो गॅस कमी जातो आमचा. तर सिलेंडर जे महिन्यात जात होतं ते बहुतेक 10-15 दिवस जास्त एक्सटेंड होऊ शकतं. आणि सगळ्या प्रकारचे पदार्थ होतात. केक होतो, त्यानंतर आंबील संध्याकाळी 4 तयार असते, ढोकळा 4 तयार असतो. त्यानंतर आम्ही त्यात यावर्षी गुळांबा पण ट्राय केलेला आहे, गुळांबा छान झालेला आहे. त्यानंतर बिस्किटं पण एकदा ट्राय केलेले आहेत. केक तर 100% सक्सेसफुल, म्हणजे ओव्हनमध्ये किंवा गॅसवर काय होईल इतका प्रॉपर केक तिथे सोलर कुकरमध्ये तयार होतो. आणि विटॅमिन डी थ्री युक्त पदार्थ आपल्याला खायला मिळतात. की सध्या सिलेंडरचे घरगुती सिलेंडरचे दर हे प्रचंड वाढलेले आहे आणि उन्हाचं तापमान सुद्धा वाढलेलं आहे. अशा तापमानात जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल आणि सिलेंडर जर वाचवायचा असेल तर चांगला सोलर कुकर तुम्ही घरी तयार करू शकता. जे VNIT चे प्राध्यापक आहे मकरंद लोखंडे यांनी तुमच्यासाठी हा पर्याय सहज कसा बनवता येईल त्याचीसुद्धा ट्रिक सांगितली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा जो सोलर कुकर आहे तो घरी बनवा आणि अन्न शिजवून पहा, तुमचा सिलेंडरचा खर्च नक्कीच कमी झालेला असेल. पराग ढोबळे, ETV भारत, नागपूर.